बारामतीमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंता व्यक्त करून प्रशासनाला कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याबाबत निर्देश केले आहेत. त्याच अनुषंगाने आज नगर परिषदेमध्ये 450 लोकांचे पथक तयार करून यामध्ये प्रामुख्याने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील जास्तीत जास्त व्यक्ती शोधून त्यांची तपासणी संख्या वाढविणे, प्रतिबंधित क्षेत्रात आणि सार्वजनिक ठिकाणी नियमितपणे निर्जंतुकीकरण करणे, शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी कोविड लस घ्यावी याकरिता जनजागृती करणे अशा उपाययोजना तातडीने करण्याचे सुरू आहेत. 450 लोकांच्या पथकाने 2 कर्मचारी याप्रमाणे 225 पथके तयार करण्यात आली असून बारामती शहरातील 19 प्रभागांचे सर्वेक्षण आठवड्याभरात पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक प्रभागाकरिता दररोज 30 पथकामार्फत सर्वेक्षणाचे काम केले जाणार असून या प्रत्येक पथकासोबत मदतीकरिता एक स्वयंसेवक देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संख्या लक्षात घेता माननीय आमदार अजित पवार साहेब यांनी चिंता व्यक्त केली आहे, त्यामुळे त्यांच्या सूचनेनुसार बारामती नगरपालिकेच्या वतीने एक मोठा ड्राईव्ह आपण आजपासून सुरू करतोय की जो 19 ते 23 5 दिवस चालेल. या 5 दिवसामध्ये आपण 1,25,000 या लोकसंख्येची पूर्ण तपासणी करतोय. याच्यामध्ये जवळजवळ 180 टीम की ज्या प्रत्येक टीममध्ये 3 लोक आहेत त्यांनी आता घरोघरी जाऊन सर्व्हे करायचा आहे. त्या सर्व्हेमधून साधारणपणे सिम्प्टोमॅटिक असिम्प्टोमॅटिक हे लोक काढायचे आहेत आणि ज्यांना साधारणपणे ताप आहे, ज्यांचा ऑक्सिजन कमी आहे, ह्या लोकांना त्वरित आपण स्वॅब कलेक्शन सेंटरवर आपण नेणार आहोत. 2 ठिकाणी आपण स्वॅब कलेक्शनचे सेंटर केले की कसबा परिसरामध्ये शाळा नंबर 2 आणि उर्वरित शहरातील भागासाठी सांस्कृतिक भवनामध्ये. त्या ठिकाणी ते लोक पॉझिटिव्ह जर आढळले तर त्यांना त्वरित ॲम्ब्युलन्समधून हॉस्पिटल आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट ठेवायचं का CCC दाखल करायचं याचं कामकाज आपण केलं आहे. हे करत असताना सेम डे आजपासूनच की कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचं काम चालू केलं आहे. त्याच्यामध्ये 20 लोकांची म्हणजे 40 जण 20 टीम म्हणजे 40 लोक काम करतायत. सेकंड आपली त्या ठिकाणी त्या लोकांचं घर जे पॉझिटिव्ह आले त्यांना सॅनिटाईज करण्याचं काम देखील हातात घेतलंय. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आज संध्याकाळपासून संपूर्ण बारामती शहर येत्या 2 दिवसामध्ये 100% सॅनिटाईज करण्याचं काम याच्यामध्ये हाती घेतलेलं आहे. हे करीत असताना जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमधले लोक उचलणे, त्यांच्यावर उपचार करणे आणि त्यांना CCC दाखल करणे, कारण मोठ्या प्रमाणात बारामतीमध्ये फैलाव होतोय तो या ठिकाणी स्प्रेडिंगमुळे होतोय आणि जे लोक होम आयसोलेशनमध्ये आहेत, बेकायदा राहत आहेत, त्यांना हुडकून काढायचं आणि पुरेशा मदतीने त्यांना हॉस्पिटल और CCC दाखल करायचं आहे. असा हा ड्राईव्ह 5 दिवसाचा घेतलेला आहे. याच्यामध्ये साधारणपणे 750 सर्व अधिकारी कर्मचारी आणि समाजसेवक हे एकत्रित काम करत आहेत.